पप्पाचा चेहरा बघून आज काय बोलायचं काय नाही हे फक्त मिडल क्लास कोरापोरीलाच माहित एकच <laughs> बॉल मारला टॅटूच पेप्सीचा <laughs> आणि पुरुषांना एक असतं असताना की मेन्स नॉट अलाउड जिथं असतं ना की तर असती काय आणि एकाचा गुन्हा फुटला की त्याला घरी पोचवायत दोन जण एक जण दफ्तर घेणार आणि एक जण सायकली जाणार मी नापास मी माझ्या पुढं वर्गातली टॉपर आहे संस्कृतची पंचवीस टक्के जरी तिरकी बसली ना ती <laughs> तुम्ही ती रील बघितली का ती आजी आज म्हणती हो वाघित न गेला मी त्याच्या डोक्यावर आज करा बळनच लगेच रिलेट करायचं आणि हीच गपलच होती आपली सगळ्यात मोठी आमच्यात एक मित्र आहे आमचा त्याला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो तो एक दिवस सांगतो आमची भानं झाली असं चाललंय तसं चाललंय आमच्यात भानं चाललेत आणि चाल चाल दुसऱ्या दिवशी दोघांचा हर्ट <laughs> <कुनासा गर सम्झाएचा। laughs> आणि फोटो असतो स्टेटसला समजायचं आणि आपण गफलत करून घेतो की स्टेटसवर दिसतंय ते खरंय आहे बरोबर आहे माझ्या असे काही मित्र आहेत आणि तीच प्रो लोक आहेत की जे डब्ल्यू च्या बाहेर जाईल फोटो काढेल स्टेटसला टाकल ओके okay, चाला <laughs> हायलाइट इंस्टाग्रामची नीट भरवायची फक्त आपल्याला सो so, कधीही कुणाचाही स्टेटस बघून त्या व्यक्तीच्या आयुष्यात तेच चाललंय असं समजायचं मोस्टली स्टेटस तुम्हाला जे दाखवायचंय त्यासाठीच ठेवलेला बरोबर <laughs> आणि एक वेगळीच गोष्ट आता घडायला लागलेली आहे की हळूहळू आपण आहे ना तक्रारी कमी करायला लागलोय तुमच्या की बरीच लोक कंप्लेनिंग असतील कंप्लेनिंग बिहेवियर असायचं बरोबर का प्रत्येक गोष्टीत कंप्लेन प्रत्येक गोष्टीत तक्रार हे असं आहे ते तसं आहे आणि एखाद्या व्यक्ती तक्रारी कमी करायला चालू करतो कंप्लेन कमी करायला चालू करतो समजून जायचं भावावर जबाबदारीचं वजं पडलंय आणि ते जबाबदारीचं वज त्यांना पेललंय आणि त्याला आता कळलंय तक्रार करून उपयोग नाही कारण तक्रार ऐकणार कोण आणि हे सगळं करायचं कोणाला तक्रारच करत नाही व्यक्ती मग बरोबर मुलींना मला सांगा तुम्हाला शांत संयमी मुलं आवडतात का हो नाही यस रिस्पेक्ट केली पाहिजे शांत संयमी पाहिजे बरोबर वेळ दिला पाहिजे ओके <laughs> हसायचं काय यात बरोबर आहे मागणी प्रोटेक्ट केलं पाहिजे पगार चांगला पाहिजे सांगू सांगू का <laughs> मला एक गोष्ट आवडते म्हणजे माझ्या काही अशा मैत्रिणी आहेत ज्यांनी हे स्टोरी टाईपच ब्रेक केलाय की मी कुठलाही मुलगा किंवा कुठलाही मित्र माझ्या फायनान्शियल कंडिशनवर किंवा माझा पार्टनर पण मी आयुष्यात येऊन देणार आणि सगळ्यात बेस्ट डिसीजन मी सर परत एकदा सांगतो नीट कोणी पैसा लय महत्वाचा आहे मी सांगतो लय महत्त्वाचा आहे लय पण कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात पुढं जाऊन तो किती पैसे कमावणार तुम्ही सांगू शकत नाही कोणाची बुद्धी कुठे चालेल सो आत्ता त्याची फायनान्शियल कंडिशन जी आहे त्याच्यावर जर तुम्ही त्याला तसं ट्रीट करत असाल त्याची फायनान्शियल कंडिशन जर भारी झाली तर तो तुम्हाला तुम्हा आयो त्यांना नमूद केलेलं असते डायरीत शो मला असा असं बोललेला <laughs> कुणाच्याही फायनान्शियल कंडिशनवरनं कधीही कुणाला अजिबात दूर करू नये आणि आयुष्यातून लांब करू नये माझ्या काही मेंटीज येतात आले लहान आहेत पोरं एकवीस बावीस वर्षाची आणि मला आता समजतं आहे की ज्या फेजमध्ये मी होतो एकेकाळी त्या फेजमध्ये ती पोरं हो येतात आता की हळूहळू कोणतं नवीन नवीन नवी बोलायला चालू करतं मुली पण येतात कोणतं बोलायला चालू करतं अचानक त्यांना कळतं की आपल्याकडं कोणाचं तर लक्ष आहे कोणतं सगळ्या गोष्टी आपल्या बघतंय त्या गोष्टींची काळजी करतं आहे पाच सहा महिने आपण सगळ्या डिटेल्स त्या व्यक्तीला सांगतो कुठल्याही नात्यामध्ये हो एक सगळ्यात मोठी गफलत काय होती की एखादा व्यक्ती जेव्हा त्यांच्या दिनचर्येमधील त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी दुसऱ्या पार्टनरला सांगत असतो ना तो सांगत असतो कारण त्याला माहीत असावं माझ्या आयुष्यात काय चाललंय आणि दुसरं काय घेतो तो मला सांगतोय मग मला ह्या कंट्रोल घेतलाच ज्या गोष्टी सहज सांगितलेल्या असतात त्या गोष्टीनं प्रश्न होतात आज तर मीटिंग नव्हती दहाला मग अचानक आज कुठं हे मुलाकडून पण होतं मुलीकडून पण होतं सो so, आपण कधी कुणापासी किती शेअर करतो ह्यापेक्षा आपण किती ओपनली वागतो हे महत्वाचं आहे ना तर घट्ट करायचं असेल ना तर बोला कमी एकमेकासोबत राहा जास्त वागा नीट जण ना माणूस डिसाईड केलाय निवडलाय ना ते जर तुटायचं लय कमी चान्स असतात जेव्हा बोलण्याला बहाळला किंवा बाहेडी कोविडमध्येच बघा ना लॉंग डिस्टन्स सगळं सगळी त्या अशा अंडा सेलमध्ये राहिलेली घरात उजेड बी नाही घरात उजेड नाही आयुष्यात काळोख आणि अशा वेळी तर म्हणतो प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ सॅनिटायझर लावलाय का आणि हळूहळू ह्या गोष्टी सगळ्या बदलतात मी कनेक्शन्स मला एक स्वतःचा अभिमान आहे की मी आयुष्यात जेव्हा सगळ्यात लो होतो जेव्हा मला स्वतःच्या सहवासाची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी कनेक्शन्स बनवली नाहीत कारण माणूस तेव्हा बनलेल्या कनेक्शन्सला लायकी नसली तरी जास्त किंमत okay? <clears throat> देतो त्यावेळी सहज कोणी विचारलं ना जेवला का तरी वाटतं काय पण हेच तुम्ही आनंद येईन तेव्हा कोणी जेवला का विचारलं तर हे नॉर्मल वाटतं मला वाटतं जेव्हा तुम्ही सेन सेन माइंडमध्ये ना की तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता जेव्हा तुम्हाला गुगल पेचा पासवर्ड नीट टाकतोय तो डेबिट क्रेडिट पैसे आले का गेले कळतं तेव्हा तल्लक बुद्धीमध्ये हे निर्णय घ्यावेत आणि खूप लोक म्हणतात ठरवून प्रेम करता येतं का हे फक्त कवितेत आणि कोट्स मध्ये छान वाटत सगळं ठरवूनच केले <laughs> आधी तिची प्रोफाईल बघितली तिच्या हायलाइट्स बघितल्या निम्मे ड्रेस तिचे आहेत येलो तिला येलो आवडतंय तिनं प्रश्न विचारला तुला कुठला आवडतोय यो म्हणला येलो ती सारखी देजाऊ कॅफेला जाऊन स्नॅप टाकती तुला कुठला कॅफे आवडतो <laughs> तिला बीटीएस आणि टेलर स्विफ्ट आवडते तो म्हणतो मला पण बीटीएस टेलर स्विफ्ट आवडते आणि ज्या प्लेलिस्टवर वर काय असतं डॉल वीवाल्या बोलव हो माझ्या डीजेला <laughs> तिचं ऑफिस कितीला सुटणार शाळा कितीला सुटणार कॉलेज कितीला सुटणार सगळं माहीत असतं म्हणतो अरे मी इकडे चालतो काम होतो म्हणून सगळं केलं ठरवून आणि शेवटी काय म्हणतो प्रेम ठरवून होत काय आणि आयुष्य पण कसं पलटी मारतं बघा ना की ज्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करतो की ह्या व्यक्तीचं सगळं चांगलं होते आठ नऊ महिन्यानंतर त्याच देवापुढे आपण उभा असतो एवढा त्रास दिलाय ना माझं चांगला नाही झाला तर चालेल देव पण म्हणत असतो परत ही जी घाई असते ना आपल्याला आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं आणि मी आता परत सांगतो माझं लग्न झालं किंवा माझ्या लग्नाची पोस्ट बघून जर तुमच्यापैकी कुठल्या माझ्या वयाच्या पोरला जर वाटत असेल काहीला माझं कमी आहे का माझं लग्न होईल का अजिबात कुणाचंही बघून स्वतःला सेल्फ डाऊट देऊ नकोस दुसऱ्याला लागलेला जॉब आणि तू अम्प्लॉ अनएम्प्लॉइड आहे म्हणजे तू कमी स्किलवाला आहे असं नाही दुसऱ्याचं झालेलं लग्न आणि तुझं होत नाही म्हणजे तुला मुलगी मिळणार नाही किंवा तू तेवढा चांगला असं होत नाही दुसऱ्याचा बिझनेस चालतो आहे माझा बिझनेस चालत नाही म्हणजे तुझ्याकडं स्किल्स नाही असं होत नाही तुझी वेळ बदलल फक्त आज नाही तर उद्या हे होणार आहे फक्त घाई घाईत गडबडीत निर्णय घ्यायचे नाही आणि हे वयच असं असतं पंचवीस ते तीस आपल्या अवतीभोवतीची लोकं आपल्याला फास्ट पाळतात असंच वाटतं पण प्रत्येकाच्या आयुष्यात डोकून बघितलं तर प्रत्येकाला वाटतं दुसरा फास्ट पळतोय फास्ट कोणच पळत नसतं सगळे आपल्या गतीने पळत असतात आपापल्या गतीनं असतात पण आपल्याला ते फास्ट जाणवण्यात येतं बरोबर आहे सो हे नाही करायचं गडबडीत निर्णय घ्यायचे नाहीत आणि मी स्वतः सांगतो मी बघितलेलं आहे मी जेव्हा अनएम्प्लॉइड होतो म्हणजे एक सहा सात दिवसाचा पिरियड असेल तेव्हा लगेच दुसरी कंपनी जॉईन केली तर माझे काही मित्र आहेत त्यांना अजून जॉब लागले नाहीत त्या पोरं एवढी ती पोरं टॅलेंटेड आहेत सगळ्या गोष्टीत काही गोष्टी घडल्या नाहीत त्यांना जी वागणूक मिळते समाजाकडून त्यांच्या मित्राकडून मला असं वाटतं ना की आपण माणूस म्हणून किती चुकतो किती गोष्टींमध्ये कि की एखाद्या व्यक्तीला न मिळलेली नोकरी त्याने प्रयत्न करून पण न चाललेला बिझनेस तो झालेला प्रेमाच फेल ह्या सगळ्या कहाणा ह्या सगळ्या कहाण्या लोक पारावर चेष्टीच सांगतात हो का लग्न जुळाना बत्तीस वर्षात झालाय कर बरं स्वतःला इमेजिन नोकरीच लागा ना त्याला तीन वर्ष झाली बरोबर काय धंदा टाकलाय बाबाने होत नाही त्याला ह्या चुकीच्या गोष्टींमध्ये आनंद येणारी जी लोक असतात ना त्यांची भयानक चिड येते आणि कधी कधी काय होतं ती तीन चार लोक माप काढत असतात आपण तिथं उभा असतो आणि ती आणि आपल्या गालावर पण आलोच आलोया हसू येताना आपल्याला कळतच नाही आपण त्यांच्यात सामील झालो काय आणि अशा लोकांच्या आपण सामील झालो ना की नंतर आपल्याला आपले किवेत कार मी हे काय बोलून बसलो बेकार असतं तुम्ही बघितलं असाल की तुमच्या वर्गात एखादा पोरगा आहे जो शांत आहे घुमाय बोलत नाही जास्त निवांत असतो आणि त्याचं एखाद्याच व्यक्तीसोबत पटत असतं बरोबर आहे जोडी असते बघा त्या मित्रांची एखाद्याच व्यक्तीवर पटत असते सगळी पोरं त्याला काहीतरी बोलत असतात पण जो त्याचा मित्र आहे जोडीदार तो त्याला डिफेंड करत असतो कारण त्याच मित्राला त्याची खरी कहाणी माहीत असते पोरं <Forschers> इमोशनल झाले की हँडल होत नाहीत कशी हँडल करायची कळत नाही रडायला लागला की आम्ही एकदा दोनदा म्हणतो होत जाऊ दे चल मी तुला आधीच बोललेलो पुढचा रडत असताना पण ह्याला स्वतः मी किती खरा आहे ते सांगायची की थी थी मी तुला आधीच म्हणलेलो की असं होणार परत हात फिरवणार जाऊ दे चल चल काहीतरी खाऊन येऊ तो असं बघत असतो तिकडं रड़ता तो रडत नाही पण त्याकडे बघून अपेक्षा करतो एकतरी चांगला डायलॉग मार रे जे ना माझं सांत्वन होईल तो म्हणतो उठतो का नाही आता मग बाद झाला आता बोललो असतो मी सगळ्यात पेनफुल वाक्य प्रत्येकाच्या आयुष्यातलं हिच आहे बोलायचंय ते सगळं बोलून जात शेवटी म्हणत जाऊ दे मी बोललो असतो पण सगळं बोलून जातं आणि शेवटी काय म्हणतं मी बोललो असतो माझे मित्र खूप असे स्टोरी टेलर आहेत सगळ्या गोष्टी त्यात एक फेल्ड स्टोरी टेलर असतो प्रत्येक ग्रुपमध्ये त्याच्या स्टोरीपेक्षा त्याची एक्साइटमेंट लई जास्त असते तो स्टोरी सांगायला चालू करतो पाच मिनटं होतात तू एंड सांग अरे हो कीदं? की धमकी सांग असं सांगत सांगत दहा पंधरा मिनटं होत्यात आणि शेवटी त्या स्टोरीला काय एंड आणि तो बोलला कधी शेवट म्हणतात <laughs> मग सगळे एकमेकां बघतात काय हसायचं का नाही हसायचं काय पोरं म्हणतात <laughs> हसायला चाल माग मला माहित होतं माझं लग्न ठरतंय फक्त हे मला माहित होतं माझ्या मित्रांना हे माहीत आणि पोरं ट्रिपला यायला तयार नव्हती तर मी इनडायरेक्टली पोरांना कन्यूज करत होतो बघा परत आता मी काय दोघा तिघांना कळलं की सर बहुतेक आता पुढच्या वर्षीपासून आपल्यावर ट्रिपला येत सो आम्ही वीस जण गेलो ट्रिपला आणि मी परत सांगतो मी कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही जे घडलंय ते आहे तसं सांगतोय निम्म्यांची आत्ता टारागली की बाबा सांगणार हे काय दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा गेलो केळशीला एक गाव आहे कोकणातलं सुंदर गाव अतिशय सुंदर गाव आम्ही बसलो साताऱ्यातून आणि नवीन नवीन सात आठ मुलं ग्रुपमध्ये आली ती खूप एक्सायटेड होती नाचण्यासाठी आता आम्ही में टेन्युअर मेंबर आहे की डी जेवाले वाले बी आम्हाला बघून लाचतात की ही काय नाचतोय <laughs> आम्ही काय म्हणलं घाट जाऊ दे मग नाचा आणि जसं डेस्टिनेशन जवळील तिथं नाचा आधी नाचू नका वकाल लहानपूर प्रत्येक गोष्ट इगो घेतात म्हणली आम्ही वय वगतूय केलं नाचाही चालू घाट आला वळीनं सगळी वाकाय आणि त्यात एकाला काय आनंद असतो काय मग मध्ये सगळ्यांना उलट्या होत असतात आणि एखाद्याला कहाण पण वाटत नसतो ते म्हणतो चला कुठला फोडाचा नंबर तो सगळ्यांना उलटी करून आनंद असतो त्या सगळ्यांना बाहेर नेऊन उलटी करून घेऊन असत आणि इतकं गलिज मोड्याचं असतं सांगतो त्यानं डाळ खिचडी खाल्लेली जगात अशी गोष्टच बनली नाही ज्याला तो घाण म्हणू शकतो झालं तर प्रथम हर्षद प्रतीक ही अशी पोर आहेत जी कोणतीही भूताची स्टोरी बनवून कोणाचीही टर्कवू शकतात <laughs> तर त्यांनी हळूहळू बिल्डअप केला चालू आणि आम्ही ठरवून सगळी नवी पोरं माग बासावलेली <laughs> बळणाऱ्या ड्रायव्हरला सांगून गाडी हळू घे घाटात पडकं घर आलं की तिकडं बघायला असं करत करत आम्ही पाटे पाचला पोचलो आमच्या ट्रिपचा एक नियम आहे बरं का पोरं पोरं गेलो की जो आपला तो संपला ट्रिपला आलाय तर चार दिवस ट्रिपला आल्यावर चार दिवसाची झोप आधीच झोपून याची जो झोपल झोपल्यावर त्याच्यावर जी काय होईल <laughs> पोर एवढी वांगाळ पायाला फेविकॉल लावला रे एकाच्या <laughs> का तर तो झोपला आणि उठल्यावर झोपाला एन्जॉय कर की आणि एन्जॉय काय बरमुड्या बसल्यात बाहेर अशी ट्रीपला गेल्यावर सगळ्यात मोठं प्रेशर एक देत असतो अर गप गप असला एन्जॉय कर की कर की एन्जॉय ब्लॉगमध्ये आलं पाहिजे पण काही लोक ट्रीपवर पीस ऑफ माइंड शेवले जातात मी परत सांगतो कर्मकांड स्टोरीज बॉन्डिंग आणि आनंद घ्यायला जायचं असेल तर मित्रांसोबत जायचं पीस ऑफ माइंड हवी असेल तर एकटं जायचं पीस ऑफ माइंड मिळत नाही नको ती खवद काढतो हो रात्री सगळे शांत बसल्यात ह्याला माहित असतं ता की एखादाच नुकतंच ब्रेकअप झालंय आणि त्यानं तिच्या बड्डेला एक गाणं लावलेलं ला ला हाले दिल जगात ढीक गाणी घेणं रात्री पहिलं गाणं दिल लावलंय आता ज्या लोकांना ह्याचा कॉन्टॅक्स माहीत नाही ती सगळी ह्या दोघांकडे बघतात ज्यानं गाणं लावलंय ते असं बघतोय आणि ज्याचं ब्रेकअप झालंय ते असं करते आणि मधल्या मधली नवीन का है, का है? पोरा म्हणतात ही काय काय तमा म्हणलं तुमच्यावर पण आणि आम्ही आपलं बीचकडे चाललेलो मी त्या पोराचं नाव बदलून सांगणार आहे तर आमच्यात एक मुलगा आहे पप्या म्हणून त्याला एकदम शांत इनोसंट आणि हुशार पोरग पण असं एक पोरग असत की ज्याला कोण म्हणलं ना करकी रे कि तो काय बी करणार फक्त चावी दि तर आम्ही चाललेलो बीचला आणि चालता चालता तिथं त्याला एक रुपया दिसला एक रुपया अशा एक एक रुपयाची तीन नाणी दिसली त्यानं ना ती उचलली आणि उचलून त्याच्यापेक्षा वयाने एका मोठ्या असलेल्या मित्राच्या खिशात ठेवली आम्ही बीचवर गेलो क्रिकेट खेळलो जिंकलो घरी आलो हातपाय तोंड धुतला आणि मला एक आता ते सर यांचा असल्यामुळे मला सवय की बाबा पोरं नेट झोपावी प्रत्येकाला जागा नीट मिळली का बघावं सगळी नीट झोपल्यात का बघावं नीट सगळं जागेवर ठेवले का आणि मला <laughs> का <laughs> <laughs> ते तीन रुपये तिथे दिसले हे काय काय चिलटे म्हणला अवसर तिथं जाताना दिसले उचलले तिथनं ते होमस्टेचा मालक आला म्हटला तिथनं का म्हातेच मैत गेल तर माहित ना माहित्यावर टाकतात माझ्या हादवर फाटलेली कि घेऊन तर आलाय आणि आपण कुठे सगळ्यात खुश झाला पृथ्वीराज सुतार तो म्हणला आता हे जी माझ्या सो प्रथम हर्षत प्रतीक पृथ्वीराज चार लोकांनी काहीतरी प्लॅन केला आणि त्या पप्प्याला कन्व्हिन्स के केला आता तो आत्मा तुझ्या मागं लागणार आहे ते बी म्हणलं खरंच वय दादा हे सगळं माझ्या पाठीमाग चाललेलं कारण मी माझ्या दोन शांत म्हणजे जे शांत लोक असतात ना त्यांच्यावर मी राहतो ट्रिपला गेल्यावर असं असावं हो जे माझ्या पुढे चारचार करणार नाही मी कधी पण जे ज मला ऐकायला लागेल त्याच्यावर ट्रिपला जात नाही मी दुसऱ्याच्या गाण्या ऐकत ऐकत ट्रिपला जाऊ शकत नाही मला माझेच गाणी लागतात बरोबर आहे झालं आणि मी बघतोय की माग नऊ दहा जण अशी जेवायला गेलो तरी हळूद चालत्यात बे बेचला पण हळूद चालत्यात आणि सगळे हसतात पण पपे हसारा आणि कपाळा आटे आहेत आणि अनुज खाली पळत आला आणि जिंदगीत तुम्ही कधी नव्हत बघा क्रिकेट किंवा फुटबॉल खेळा मांड्या पॅक होत्यात चाला येत नाही असं चालायला लागत बरोबर आहे ना पोरांनो तर आता मला तेवढ्या तीन मजले सोडून वर जाता येत अनुस्पर्धान म्हणला भैया अरे पप्प्याचं बघ त्याला घाम फुटलाय पोरं तिथं वरती मंत्र बिंत्र फुकायला लागले होमस्टेचे मालक खाली होते खाली आले मला म्हणले सौरभ सर चेष्टेचा भाग सांगत नाहीये मी त्या म्हातारीची तिरडी हालत होती म्हणली आणि मी म्हणलं अरे ह्यो हो मालक ज्याच्यात आपण राहिलोय तो खोट बोलल का आणि त्यानं जे सांगितलं आणि त्यानं सांगितलं आता तुम्हाला तिथं न्यायला लागेल त्या पोराला हे कोल्हापुरी चप्पल हळदी कुंकू साडी तिथं द्यायला हे सगळं कोण ऐकतंय पप्प्या तर कोम्यात आहे पप्प्याच्या डोक्यात असं आहे की त्याच्यात आत्मा आलेला चार ही चार कार्टी ऐकतात ही कशी आहेत एवढ्याच एवढं सा वाढवून सांगणार मग ती वरती पाप्याकडे गेली आणि म्हणली आता तुला साडी नेसायला लागल <laughs> मी वर असं असं गेलो मी स्टेजवर कधी शिवाय देत नाही पण आपण खूप क्रिएटिव्ह माणूस आहे येत नाही तेवढ्या शिवाय दिल्या मला प्रेशर आलं की अरे हे काय करताय तुम्ही चेष्टेला एक लिमिट असतं ना का असं करू त्या पोराला काय वाटेल म्हणजे आता मी त्यावेळे विचार करतोय तर पप्पा बहुनते नाही नाही सर माझ्या शिक्षेचं मला प्रायचित्त करायचं आहे किती वाईट ना त्याची केस मी लढाई घेतली ना आमचा सीओ हो म्हणतोय नको मला अरे म्हणलं असं काय नसतं रे येड्या तुला लय वाटत हात जोड ती माफी माग आजी मी असं असं केलं चुकलं हे युट्यूब वर कुठला तर मंत्र लावला हे सगळं माझ्या होतंय आणि ह्यातनं पण आमच्या टीमला लॉग बनवायचा आहे की काय वाटतंय तुम्हाला <laughs> काय वाटतंय आई शपथ सांगतो सगळ्यांची फाटलेली कोणाचा चेहरा दिसत नव्हत <laughs> हे स्किल फक्त पुरुषाकडे <laughs> हातभर फाटली पण चेहरा <laughs> 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 जी म्हणतात ना आय लाईक हॉरर मूवीज होय काय तर मी म्हणलं हे सगळं चुकीचं होतंय हे सगळं तुम्ही चुकीचं करताय आणि नंतर पाप्याच लागला हसायला मी हे का हसायला लागलं मी म्हटलं तूच आहेस ना म्हटला मला माहित होत तुम्ही सगळे माझ्यावर प्रँक करताय आणि मला वर गेल्यावर कळलं की ही चार लोकन पाप्या गटलेली त्यांना माझी फाडायची होती <laughs> आणि त्यानंतर पाप्यानं ज्यांची ज्यांची नावं घेतली माझ्या पाठीत कचाकाच खूप असला माझ्यावर शेजारी उभा असलेला विनायक सर विनायक बी होता विनायक तू माझा सक्का भाव आणूच प्लॅनिंग लप्ला आहे म्हणून <laughs> तेव्हा मला खाली गेला आलाय आणि नंतर मला कळलं ही नऊदा नवधा मागकां मला का पुढं चालवायची <laughs> आता ही झाली ट्रीपची सुरुवात शेकोटीला बसल्या तुम्ही कधी शेकोटी केली के ना तुम्ही विटा वगैरे लावल्या तर जेव्हा त्याची वाफ निघते का नाही म्हणजे झाडपाला टाकला तुम्ही की त्यातून काहीतरी अशा आकृती निघल्या का वाटतं तर आम्ही आपलं तिथं शेकोटी नीट शिकलो सगळं केलं आम्ही नीट व्यवस्थित ठीक आहे जो म्हणतो ना मला मला कशाचीच भीती वाटत नाही शेकोटीला सगळे कुठं मागं बसला असेल नाही का तर म्हणायचं जाऊ नये बरं एकटा जा कोण जा। जात नव्हते लागलीच नाही हो मला सर मी का जाऊ लागली नाही राहिलंय लाग आणि ते व्हिडिओ व्हिडिओ त्यांनी केले ना का आम्ही ते व्हिडिओ टाकलाय बघा आम्ही सगळी गाणी म्हणतोय आणि रात्री दोन अडीच वाजलेले आणि पोरांनी अलाव केलं दोन तासाची झोप चालला दोन जोपा। जोपा ते चार झोपा झोपायला गेलो आणि अडीच वाजता देवानं उठवलं मला म्हणला सर या बघा बाग इथं ती ती फिकर दिसती लेडी सारखी बाग ही तुझं दोन वाजताचं टायमिंग असं असतं की जो पुढचा आपल्याला म्हणेल तेच आपल्याला खरं तर सगळ्या ते व्हिडिओ दाखवला आणि ते खरंच वाटायला लागलं आणि दिवसभर काय की आपण त्या आजीची खरंच चेष्टा केली ते काय तर आपल्या मागे लागलेलं हे सगळं एका बाजूला चाललंय सगळं तिसरीकडं पाण्या एवढा आराम कर तीन रुपयाच्या तीन चॉकलेट घेऊन आला पाण्या तीन रुपये कुठे आहेत अरे म्हणलं शाप म्हणला शाप बीप लागत नाही मी शाप आहे म्हणला मी <laughs> खाऊन <खाँण> टाकला शाप आणि पप्पा म्हणते म्हणजे आत्मा माझ्यात नाही ह्याच्यात येणार ना आता मजा बघा ही फक्त जास्त ना चिडणं बेजती एक लिमिट मध्ये एखाद्याची पार तुम्ही काढता त्या पोरला पण माहित होतं माझी काढतायत पण तो पण ते त्यांना आनंद देत होता त्याला माहित होतं हे खोटं खोटं आहे हे फक्त पुरुषच करू शकतो आणि हे अभिमान सांगण्यासारखी गोष्ट नाही कमी करा पुरी बघा कशा वागतात एकमेका आपलं हा मग पोरं तर असं जायला लागते कुठं मारलं ला माहीत नसतं <laughs> तो मित्र काय झालं की अंगाला झट्टही <laughs> काय काय पोरांच्या काय नाही मी तुम्हाला नाही सांगेल ती बरे।, बरे तो वीस किलोमीटर चहा प्यायला माझ्या बरं येतो त्याच्या गाडीत त्याचं पेट्रोल टाकून पण तिथं गेल्यावर चहाचे पैसे द्यायला त्याला जीव येतो हो त्याचा <laughs> <laughs> चहाचा पैसा तूच द्यायचा एक गोष्ट मी अनुभवले तुम्ही तुझ्या तुमच्या मित्रासोबत एक आता एक मेमरी बनवताय ती मेमरी लाईफ टाईमची आहे रोज संध्याकाळी सहा वाजता न चुकता तुमचा मित्र तुमच्या घरी येतो तुम्ही एकत्र जवळ बसता काय गप्पा मारत नाही फक्त एक दोन तास शेजारी असता आणि ते जाता नव्हतं हम्म जाऊ दे जाऊ का ओके उद्या किती लिहू सहाला येऊ विदाऊट वर्ड्स फुल थेरपी सहवास महत्वाचा आहे बरोबर म्हणजे किती युनिक गोष्ट आहे बा की काही लोकांना कधी तुम्ही ट्रिप प्लॅन करा ना एखाद्या मित्राचं आहे ना अवेबिलिटी नसते त्या ट्रीपला एखाद्या तारखेला तो अवेलेबल ले नसतो तर तुम्ही तो ट्रीप कॅन्सल करता त्या एका मित्रासाठी कारण तोच मित्र तुमच्या आयुष्यातली मीठ साखर आहे तोच सहवान तुमच्या ट्रिपला ना आयुष्याला शिवे ऐकल स्वतःची इज्जत काढून घेईल पण त्याला माहित असतं माझ्यावर डायलॉग मारलो पोरांना बरं वाटतंय ना डेंजर <laughs> असतात लोक तसं ट्रिपला गेलो आणि शेवटचा दिवस होता अशा व्यक्तींना ट्रिपला नेऊ नका शेवटचा दिवस असतो बसमध्ये बसलेला असतो खूप छान मेमरीज आम्ही घेऊन चाललेलोय तेवढ्यात देवा बोलला का उपयोग <laughs> उद्या बस ना ऑफिस मी घरी पोचलोय का मला घरी पोचचे पर्यंत घेऊ ती की चार हजार भरल्या त्यातला तीनशे रुपयाचा एन्जॉय अजून बाकी आहे ही जी पोरट ट्रिप झाल्या झाल्या तुम्हाला सेल्फ देतात ना ती नाही आहे ट्रीपला आणि सगळ्यात भारी कोण व्यक्ती असतो ट्रिपला गेला की तो, तो स्वतःचे फोटो गुपचूप नीट काढून घेतो लोकेशन आणि स्वतःचे फोटो झाले कि म्हणतो यार किती वेळ वाल लावला पुढचा स्पोटेचा लवकर का लवकर ते व्यक्ती मी अरे सहा वाजता तिथं पोहचायचंय किती वाजले एक दिवस एका पौर्न धाडस केला म्हणला सर तुम्हीच तास फोटो काढत होता आयुष्य माझी माझ्या टीम फिरली त्याच्या मागं बरोबर आहे तुझा ते बोलायचं धाडस ते एकट्यानं केलं छोट्या छोट्या गोष्टी असतात गोष्टींट करतो मी एक खरेच व सांगू लग्न कुठल्या पोरावर करा मी डायरेक्ट ऍडवाईस देतो डायरेक्ट मुलींना डायरेक्ट ऍडवाइस देतो मला जे जे कमीत कमी चार ते पाच मित्र कमी आणि नमुने मित्र त्यांनी त्याला सहन केलं तू कायस त्या पोरांनी ट्रायल पॅकमध्ये ह्याचा संसार घडवून दिलेला असतो एका मित्रावर गेला के की दुसरा आहे बर <laughs> एखाद्याला ट्रीपसाठी चल की, चल की चल की बर बाबा तू म्हणतोय ना चल एखाद्याला बाबा सांग की काय झाले काय झाले नाही बाबा तुम्ही मित्र कशाचे मम्मी सांगितलं तर सगळं ट्रायल अँड ट्रेनिंग त्या पोरांनी करून घेतलेलं असतं म्हणून ज्याला चार पाच कट्टर कर कार्य करतात जे त्याच्यासाठी जीवाला जीव देऊ शकतात बिंदास्ते यावर लग्न कर एखाद्या माणसानं आयुष्यात चार ते पाच सेम जेंडरची जर व्यक्ती कमवली आहे ना जिथे क्लॅशेस खूप वाढतात इगो खूप जास्त आहे या समाजात दोस्त्या खूप तुटत आहेत त्यात जर त्यानं चार पाच लोक कमावल्यात तर तो, तो तुला सोडणारच नाही त्याने चार पाच इगो बाजूला ठेवून धरून ठेवल्यात बरोबर आहे आणि असावीत चार पाच आमच्या लग्नाच्या फोटोत बघा तिजन माझ्या डबल आमची टीम खुश आहे सर आज लग्न झालं आता सर सारखी मिटिंग घेणार नाही <laughs> खुश पोर आणि इमोशनल बॉन्ड असतो पोरांचा एकमेकांबद्दल ते बोलत नाहीत आता इतक्या वर्षाचं स्ट्रगल बघितले बऱ्याच गोष्टी त्या मी तुम्हाला कधी सांगणार नाही त्या गोष्टीतून घडलेलो मी माणूस आहे ती पोरांनी बघितलेले त्यांना माहीत होतो मी काय सोचले काय भोगले आमची वर मला झाली आता मोस्टली पोरीकडची राडतात आमची वरमाला झाली हो माझ्या टीम मधली पोर राडायला लागली माझ्या सासरकडची आयो ही का रडायला चुकीच्या घरात तर दिली नाही ना सांगतात अयो सराच लग्न झालं आणि मला लग्न झालं एक तर विषय काय झालेला की आप का आपल्याकडे सोय काय असते अक्षर टाकलं की पाडू जेव्हा आम्ही काय केलं की अक्षर झालं की सगळ्यांना नमस्कार करायचा आणि मागून तो काय आयुष्यात चालणार सगळी पाहुणी फिरली माग <laughs> आणि आमची साठ सत्तर पोरं लागली वॉर्ड आहे तेव्हा काय शोर ते झालं सगळ्या शोर काय झालं काय झालं एवढ्या कहाण्या असतात लग्न मी तुम्हाला सांगतो प्रत्येक लग्न कुठलंही लग्न घरातलं कुठलाही समारंभ पार पाडण्यासाठी जे लग्न नसतो असाच बहीण आणि भावामुळं ते लग्न पार पडतं कारण त्याचा बाग पाडलेला असतो तुमचे मित्र तुमचा भाऊ बहीण इतकं काम करतो फुल रामू काका मोडाऊन असतो माझ्या लग्नात आम्ही अनुजीला काही बोलतच नव्हतो कारण दोन महिने त्यानं एवढं काम केलं तर त्याला हात लावायबी भ्या वाटायचे आयो तापल <laughs> आणि पावणी रावळी बी कशी असत्या सगळी जाऊन त्यालाच प्रश्न विचारतात अरे ब्राह्मण काका कुठे अरे सुपारी कुठे आहे अरे तो माणूस आहे का रोबोट आहे तो बायोडाटा आलता त्यात खाली अपेक्षा असं लिहिलं मोस्टली आमच्या साईडला जे बायोडाटा बनतात किंवा कुठेही त्यात अपेक्षा लिहित नाहीत बट तिथं लिहिलेलं तिथं लिहिलेलं मास्टर्स इंजिनियर, सरकारी नोकरी व्यवसाय शेती पुणे येथे घर गावाकडे घर तर मी पप्पांना कॉल केला म्हटलं त्या पुरीच्या बाबाला कॉल लावा आणि त्याला विचारा ऑब्लिक टाका विसरलाय का आणि हे खूप वेगळं घडलं सगळ्यांनी किती क्युरियासिटी ते सगळं जाऊ दे कसं घडलं लवकर आहे सांगा <laughs> सांगत नसतो <laughs> okay? माझ्या डोळ्या दृश्य कधी जाणार नाही जेव्हा माझ्या बारक्या भावाच्या खांद्यावर माझा बाप नाचला माझ्या लग्नात हे असं कसं झालं नंतर कळलं की आपल्या आयुष्यात आपल्या अस्तित्वापेक्षा आप आप आपण दुसऱ्या व्यक्तीला खूप जास्त महत्त्व दिलं आपण प्रॅक्टिकॅलिटीचा हात सोडतो तेव्हा आपण ह्या दरीत कोसळतो एखाद्याच्या प्रेमात तुम्ही पडला एखाद्याला म्हणताय ना त्याच्या कधी व्यक्तीच नाही तर त्या व्यक्तीचं महत्व नाही त्यात तुझं महत्व आहे कारण तू त्याला तिथं ठेवलंय आपण लोकांची लायकी आणि परिस्थिती ठरवतो आपण म्हणतो ना त्याच्याशिवाय जगू शकत नाही त्यात त्याचं काय क्रेडिट नो बडी इज स्पेशल यू मेड देम स्पेशल कारण पुरुषाला आयुष्यात काय नको असतो फक्त एक स्त्री त्याच्या पाठीमागं लागते ती आई असो बहीण असो बायको असो गर्लफ्रेंड असतो जी म्हणेल मी हायकी बरोबर आहे ओके okay?